उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसनं पुन्हा एकदा अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वाड्रा वाराणसीतून मोदींना टक्कर देणार असल्याच्या चर्चेला पूर्ण विराम मिळालाय. लोकसभा निवडणुकांसाठी पूर्व उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा प्रचार करण्याची जबाबदारी प्रियांका गांधींवर सोपवण्यात आली होती. गंगा यात्रा करत प्रचाराची सुरुवात करणाऱ्या प्रियांकांना स्थानिक जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसादही लाभला. त्यातूनच प्रियांका गांधींनी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध निवडणूक लढवावी अशी मागणी जोर धरू लागली. प्रियांकांनीही तशी तयारी दर्शवली. पक्षाच्या अध्यक्षांनी सांगितल्यास मला वाराणसीतून लढायला आवडेल असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे प्रियांका वाराणसीतून लढणार या चर्चेला जोर आला होता. मात्र आजची स्थानिक परिस्थिती पाहता प्रियांकांना ही निवडणूक जिंकणं अवघड असल्याचं काँग्रेसच्या पक्ष सचिवांना लक्षात आल्यानं काँग्रेसनं पुन्हा एकदा अजय राय यांनाच उमेदवारी दिली आहे.